नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. थंबनेल पाहून आपल्याला वाटलं असेल की खरोखर आपला पगार किती होते आहे हे आपल्याला माहिती पडणं खूप गरजेचं आहे, आणि म्हणून मला असं वाटलं की आपल्याला आपल्या पगाराचा अंदाज यावा, तो तुम्हाला कळावा, ह्याकरता हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आपलं वेतन किंवा आपला जो पगार आहे तो थोड्याफार फरकाने आपण म्हणू जवळपास तुमचा तेवढा पगार निघणारच आहे, त्यामध्ये जास्त फरक पडणार नाही आहे, 100-200 रुपयांचा फरक पडू शकतो. तर केंद्राच्या धर्तीवर त्यांचं जे फिटमेंट फॅक्टर आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे तिथे वेतन निश्चिती केलेली आहे ज्याला आपण पे फिक्सेशन म्हणू, त्यानुरूप इथे राज्य कर्मचारी जे आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगाचा जो पगार आहे किंवा वेतन आहे तो कसा काढायचा, तर ह्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आपण उत्सुक असाल की कशा प्रकारे आपला पगार राहणार आहे, वेतन राहणार आहे, तर चला मग या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेऊया. तर पहा, इथे चार्ट दिला गेलेला आहे. या चार्टनुरूप आपल्याला फिटमेंट फॅक्टर वापरून, जेच 2.57 हे वापरून, हे आपण कधी वापरायचं, तर 1/1/2016 या रोजी जे आपलं बेसिक असेल त्या बेसिकला आपल्याला 2.57 गुणायचं आहे. तर दिलेल्या टेबलमध्ये आपल्याला आपली लेवल ठरवता येईल. आता वर ग्रेड पे दिला गेलेला आहे, पहा पे बँड वरचा आहे आणि त्याच्या खाली ग्रेड पे आहे. तर आपण ज्या ग्रेड पेमध्ये असू तो ग्रेड पे आपण इथे घ्यायचा आहे. तर मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो आहे. पहा, लेवल इथे दिल्या गेलेला आहे, लेवल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 13A, 14, 15, 16, 17 आणि 18. तर पहा यामध्ये तर 40 रो इथे दिल्या गेलेल्या आहेत, म्हणजे आपली लेवल समजा 5 असेल, 5व्या लेवल म्हणजे 2800 ग्रेड पे आपला समजा आहे, तर आपली 5वी लेवल आहे ज्याचा ग्रेड पे इथे 42 आहे, त्याची 6वी लेवल आहे ज्याचा ग्रेड पे 46 आहे, त्याची 7वी लेवल, ज्याचा ग्रेड पे 48 से त्याची 8वी लेवल, आणि 54 से ज्याचा ग्रेड पे असेल त्याची 9वी लेवल आहे, है ना. तर वर तुम्हाला तुमचं पे इन बँड दिलेलंच आहे, त्यानुरूप तुम्ही पाहू शकता. तर इथे बघा, आता आपण 2.57 गुणून पाहणार आहो. एक आपण इथे जे ग्रेड पे 2800 आहे, 2800 ग्रेड पे आपल्याला दिसतो आहे, हे बघा 2800 ग्रेड पे आहे. तर त्यांचं जे बेसिक होतं असं समजू आपण, 1/1/2016 हा लागलेला आहे माणूस, आणि त्याचं जे बेसिक आहे समजा असं आपण म्हणू ते 11,360 हे घेऊया. 2800 ज्याचा ग्रेड पे आहे त्याचं पे इन बँड 85-60, याची जर बेरीज केली आपण तर आपल्याला आपली टोटल बेसिक इथे 1/1/16 कळू शकते. तर समजू या की हा व्यक्ती 1/1/2016 रोजी लागला आणि त्याचं बेसिक जे आहे ते 11,360 आहे. तर हे बघा, आता आपण जे 1/1/2016 बेसिक आहे 11,360 × 2.57 हे जे फिटमेंट फॅक्टर ठरलेलं आहे याने आपण त्याला गुणणार आहोत, म्हणजेच आपलं 1/1/2016 रोजीचं इथे बेसिक निघणार आहे. तर पहा, 29,195.2 किंवा 20, है ना. तर अशा प्रकारे हे 1/1/2016 रोजीचं आपलं बेसिक निघालेलं आहे, परंतु याला आपल्याला 100च्या पटीमध्ये जो टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, इथे 2800 ग्रेड पे मध्ये आपल्याला जायचं आहे. तर 29,200 तुम्हाला दिसते आहे, पहा 5वी लेवल आहे, ग्रेड पे 2800, तर इथे 29,200. तर हे झालं त्यांचं 1/1/2016 रोजीचं बेसिक. आता या बेसिकला आपल्याला हे 1/1/2016 बेसिक आहे, परंतु आता 29,200 हे आता बेसिक नसणार आहे, तर याला आपल्याला 3 इन्क्रिमेंट लावावे लागतील त्यानंतर. तर हे इन्क्रिमेंट कसे लावायचे ते बघा आपण. 29,200 × 3% आपल्याला इन्क्रिमेंट इथे लावायचं आहे, भागेला 100
पहा इथे आता जे 3 ने गुणून इथे बेसिकमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, 3% त्याला इन्क्रीमेंट लावायचं आहे, तर ते बघा इथे 876 रुपये आले. तर आपल्याला हे 100 पटीत घ्यायचे आहेत. 900 रुपये आपण तिथे घ्या, 900 रुपये आपल्याला तिथे घ्यावे लागणार आहेत. तर आपण हे काढून टाकू, याच्यामध्ये 900 रुपये आपण ॲड करूया, प्लस 900. तर बघा हे कधीचं बेसिक झालं, 1/1/2017 रोजीचं आहे ना, 30,100 याला गुणेला 3, दुसरं इन्क्रीमेंट इथे लावावं लागणार आहे, भागीला 100. पहा 903 रुपये आलेला आहे, म्हणजे आपल्याला 900 रुपये इथे घ्यावे लागणार आहेत, कारण 50 आतच आहे ना, 50 वर पण 3 रुपये गेलेले नाही आहेत, तर 50 आतच आहेत, म्हणून आपल्याला इथे 900 रुपयेच घ्यावे लागतील. आपण इथे 900 रुपये दुसऱ्या इन्क्रीमेंटमध्ये पुन्हा ॲड करू, प्लस 900. तर बघा हे झालं 1/1/2018 रोजीचं बेसिक, 31,000 गुणेला 3, म्हणजेच तिसरी इन्क्रीमेंट आपल्याला लावायचं आहे ना, भागीला 100. पहा 930, म्हणजेच 900 रुपयेच लावावं लागणार आहे, कारण 50 पुढे गेलेलं नाही आहे, त्या कारणाने आपल्याला इथे 900 रुपये हे लावावं लागणार आहे. आपण इथे 900 रुपये पुन्हा ॲड करूयात, तिसरं इन्क्रीमेंट 900 रुपये, 31,900 आहे ना. हे झालं 1/1/2019 बेसिक, म्हणजे आजचं बेसिक आपण पकडूया, है ना. तर 31,900 याला गुणेला आपल्याला टी ए लावायचं आहे, त्यानंतर डी ए लावायचं आहे. तर बघा इथे HRA 6व्या वेतन आयोगामध्ये जो होता तो आता राहिला नाही आहे. 6व्या वेतन आयोगात आपल्याला 30, 20 आणि 10 अशा प्रकारे या टक्क्यांमध्ये आपल्याला HRA मिळायचा, परंतु आता 7व्या वेतन आयोगानुसार आपल्याला इथे या आयोगामध्ये 24, 16 आणि 8 हा HRA इथे राहणार आहे. तर हा कसा, हेही मी तुम्हाला इथे सांगतो आहे. तर बघा इथे HRA मध्ये 3 ऑप्शन आहेत. 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या, म्हणजेच मेट्रो सिटीची जी लोकसंख्या आहे ती 50 लाखांच्या वर आहे, त्यामुळे मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, त्यामध्ये पुणेसुद्धा येऊ शकते. 50 लाखाच्या वर जर तिथली लोकसंख्या आहे मला असं वाटते आहे, त्यामुळे अशा मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांना, कर्मचाऱ्यांना तिथे 24% HRA राहणार आहे. दुसरं ऑप्शन याच्यामध्ये पाहिलं आपण की 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी, जसे की पुणे आहे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, अकोला, अहमदनगर, ह्यासारख्या सिटींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास इथे 16% HRA मिळणार आहे. तिसरं ऑप्शन आहे की 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या भागाकरता, म्हणजेच तालुका पातळी असेल, गाव पातळी किंवा खेडे विभाग असेल, तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8% HRA इथे दिल्या गेलेला आहे. तर हा आपल्याला तिथे लावावा लागणार आहे. तर पहा इथे आपण ज्याला जो HRA मिळत असेल तो त्यांनी इथे लावायचा आहे, 8, 16 किंवा 24. तर 8% आपण इथे HRA लावूया, गेला 100. 2552, म्हणजेच 2552 रुपये याच्यामध्ये आपल्याला इन्क्लूड करावे लागणार आहेत. अशा प्रकारे बेसिक झालं आहे आपलं 31,900, हे झालं आहे 1/1/2019, प्लस 2552 हा झाला आहे HRA 8%. तर पहा मित्रांनो, इथे आपण 1/1/2016 रोजीचं बेसिक जे आहे ते फिटमेंट फॅक्टरने इथे काढलेलं आहे, म्हणजेच 1/1/2016 बेसिकला आपण 2.57 गुणलं, आणि आपल्या लेवलनुसार आपण टेबलमध्ये पाहिलं की आपलं त्या रोजीचं बेसिक किती येते आहे. त्यानंतर आपण काय केलं की त्याला 3 इन्क्रीमेंट लावले. इन्क्रीमेंट कशा प्रकारे लावले हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की आपण 100 पटीत रक्कम घेतली. जर 50 आत रक्कम येत असेल तर आपण कमी रक्कम घेतलेली दिसते, आणि जर 50 वर रुपये गेले असतील तर आपण 100 पटीत ते कन्वर्ट केलेले आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे आपण तिथे 1/1/2019 सुद्धा आपण बेसिक काढलेलं आहे. तर अशा प्रकारे 3 इन्क्रीमेंट लावून बेसिक काढल्यानंतर आपण त्याला HRA लावला,
आता एच आर ए लावल्यानंतर आपल्याला तिथे टी ए लावायचं आहे. तर टी ए आपण लावून बघूया इथे. तर बघा टी ए कसा लावायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की इथे पे लेवल दिल्या गेलेली आहे, म्हणजे 9 किंवा त्यापेक्षा जास्त लेवलमध्ये जर तुम्ही असाल आणि मोठ्या सिटीमध्ये जर राहत असाल, मेट्रो सिटी आपण त्याला म्हणू, तर 7200 तुम्हाला तिथे टी ए मिळणार आहे. तुम्ही जर अदर सिटीमध्ये किंवा खेडेगावामध्ये किंवा तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर राहत असाल तर तुम्हाला तिथे 3600 रुपये म्हणजे 3600 रुपये तिथे टी ए मिळणार आहे. त्यानंतर लेवल 3 ते 8 आपण पाहिलेलं आहे की मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला 3600 रुपये म्हणजे 3600 रुपये आणि अदर सिटीजकरता 1800 रुपये 1800 रुपये. आणि लेवल 1 किंवा 2 जर तुम्ही असाल आणि मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला 1350 रुपये इथे टी ए मिळणार आहे. आणि जर तुम्ही अदर सिटीजमध्ये म्हणजेच मेट्रो सिटी सोडून जर राहत असाल तर तुम्हाला तिथे 900 रुपयेच टी ए आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला टी ए लावता येतो. तर आपण इथे बेसिक घेतलेला आहे 1/1/2019, त्यानंतर आपण एच आर ए घेतलेला आहे आणि टी ए घेतलेला आहे. तर आता राहिलेला आहे डी ए, तर तो डी ए कसा लावायचा तेही मी इथे तुम्हाला सांगतो आहे. हे बघा, आता डी ए कसा लावायचा, तर आपण बघतो की केंद्राला सध्या 9% डी ए आहे, ज्याला आपण डीएनएस अलाउन्ससुद्धा म्हणतो. तर ते अलाउन्स कसं लावायचं, तर इथे आपण डायरेक्ट 9% करायचं आहे. 9% इथे केल्यानंतर आपल्याला डी ए मिळणार आहे. हा बघा, इथे डी ए आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथे संपूर्ण गोष्टी घेतलेल्या आहेत. बेसिक घेतलेला आहे, एच आर ए घेतलेला आहे, टी ए घेतलेला आहे आणि डी एसुद्धा इथे आपण घेतलेला आहे. तर या सर्वांची आता आपण बेरीज करूया किती होते. तर बघा, हा तुमचा संपूर्ण पगार इथे निघणार आहे. 100-200 रुपये मागं पुढे होईल, परंतु हाच पगार तुमचा निघणार. तर पहा, इथे बेरीज केल्यानंतर आपल्याला जी रक्कम आलेली आहे हा झाला 1/1/2019 तुमचा चालू पगार म्हणता येईल आपल्याला, रेगुलरचा पगार किंवा वेतन. तर बघा, तुम्हाला वेतन काढताना किंवा पगार काढताना जर आणखी काही क्वेश्चन असले, तुमचे प्रश्न असले, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर कोणाला समजलं नसेल तर मी जरूर कमेंट बॉक्सचे जे उत्तर आहेत ते देईल. प्रश्न विचारा आपण असतील आपल्या मनामध्ये तर काही, तर जरूर त्याचे उत्तर इथे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. आणि स्क्रीनवर तुम्हाला जे मराठी लाईव्ह असा सिम्बॉल दिसतो आहे, जर आपण माझ्या चॅनलला आतापर्यंतही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फक्त एकदाच करावं लागते. तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पाहिले तरी सबस्क्राईब बटनला कधीच क्लिक करू नका, कारण एकदाच चॅनल सबस्क्राईब करावं लागते, पुन्हा पुन्हा ते करावं लागत नाही. तर पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.